Balu mama vaidava vaidava vaide ho tyan mendya kelya paidava paidava paide ha काय झालं आता गावात कारभार कसा करायचा काहीच कळेना झालंय आम्हाला. अयो त्या बाळूला त्याच्या हात तोंडून बोलू दे. अरे मेंढे पाटलाच्या शेतात घुसले होते. पण मी मेंढ्या घेऊन माघार निघालो होतो. बाळ्या अरे असं केलं काय आहेस तू? त्या बाळ्यानं चेटूक केलं आणि पेटला पाटलाचा वाडा. ए तात्या काय बोलतो तू? कानाखाली जळ कडको तुझ्या. अरे आताच त्या पाटलाच्या माणसांनी मरेस तोड मारला की रे त्याला. अयो केलं बाळूने आणि माझ्या बाळून चेटूक केलं म्हणत हाय. कशावरनं ह्यानंच केलं हाय? त्या पाटलानं मेंढ्याला काठीनं मारलं जोरात. त्याची शिक्षा मिळाली हाय त्याला. जीव तळतळला त्या मेंढीचा म्हणून वाडा पेटला. अहो आजच बाळानं काम करायला सुरुवात केली आहे. कशा लवकर बोलताय त्याला? अयो उद्या तो पाटील गावात आला आणि त्याने जाब विचारला तर कसा तोंड देणार आपण? म्या नाही घाबरत कोणाला. तो पाटील सरकार दरबारी गेला तर गावात पोलीस येणार नाही का? पण माझ्या बाळावर आरोप तरी काय आहे तुमचा? अयो म्हणजे पा आरोप मी करत नाही रे बाबा. बाहेर जे बोलतात ते येऊन सांगितलं तुला. जी लोक मेंढर सांभाळतात ना त्यांच्यासाठी धन आहेत त्या. माणसाचा जीव जीव आहे, मेंढ्यांचा जीव जीव नाही वय. असे असेल तर बोलण्याला काही अर्थच नाही बघ. अरे बाळू तू भांडणांमध्ये पडलात नसता तर एवढं झालत नसत रे. आधीच सांगून ठेवते गावावर जर काही बालंट आले तर त्याला जबाबदार हा बाळूच असेल. Ha 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 ha
गप काय झालं रडायला मंगळू जो मार सहन करायची ताकद ठेवतो तोच दुसऱ्याला मारू शकतो बस आहे अवघड झालाय अरे मग तू त्यांना सांगितलं नाहीस का की तू काळ भरीचा शिष्य आहे म्हणून सांगितलं या सगळ्यांचा त्या पाळ्याला हिशोब द्यावाच लागेल भैरी पण हे संत त्या पाळ्याला कसं काय ठावं म्हणजे अहो म्हणजे आम्ही एवढं सावध होतो तर मी समज कस काय फसल म्हणजे आपल्यातलाच कुणीतरी फुटलाय तर आपल्यातला म्हणजे म्हणजे देवाप्पा त्या बाळ्याला भेटायला गेला होता ना तो म्हणजे हे समज त्या देवाप्पाने केलं आहे असं म्हणायचं आहे तुम्हाला होय असंच म्हणायचंय आज येऊ दे त्याला बघतोच माध्या अरे अरे काय चाललं हाय भाजीत गावात झाला म्हणलं तेवढं चित्र बांधलं होईल खाया अरे तुला काय कळलं का बोल अरे त्या पंचानं बालूच्या घरला जाऊन सांगितलं त्या बालू मुळे त्या पाटलाचा वाडा पेटला म्हणून अरे पर म्या तुम्हासनी बजावलं होतं का कोणासनी बी कळाय नाही पाहिजे होय मग पंचाला कोणी सांगितलं ती वास्ती गणती होती ना आपल्या संग या तात्याला घेऊन जाय ना गवत आता मयाप्पाला कळालं तर बाळप्पाला तो आपल्या संघ कामावर धाडणार नाही बघ वंगाळ झालं माधू बाळू मुळे त्या पाटलाचा वाडा पेटला कर अरे काय बी काय बोलतो सदा अरे बाळू होता म्हणून आपण शाबूत घरला आलो बाळप्पा जर नसता ना तर त्या पाटलाच्या माणसांनी आपली धिंड काढली असत बाळप्पानं काय बी नाही केलं बघ बरोबर आहे तुझं काय करावा कळना झालं काय म्हणलं गडी लागला का आम्हाला एक दिस नाही झाला दारात गाराला घेऊन आलाय जाऊ दे बा त्यात बाळाची काय बी चूक नाही बर म्हणजे माझ्या डोळ्या देखत काय तर चुकीचं घडत हाय म्या गप राहू मग काय समजांची वैर करणार आहेत वय अरे आपलं कामच तस हाय गाव गाव हिंडायचं म्हणजे एक एकी लोक भेटत समजांची तंटा करून नाही चालायचं बापर तू त्याच्या आई वणी कड घेऊ नका त्याची आता आय करायचं मोर चाल मला हाल सिद्धनाथापासून भेटायला जायचं आहे अरे हे काय मधीत वय जायचंच आहे मला चाल म्हणजे काम नाही तर तू असंच फिरत बसणार का काय म्हणलं ना व मला जायलाच पाहिजे बरं एक काम कर तर तिला बी संघ घेऊन जा म्हणजे तोड्याने पाया पडत नाही नाही माझा मी एकलाच जाऊन येतो अच्छा दिस काम हे रुगंगुताईकडे गेला आहे तिची व्यवहार कळेल तुमचं तुम्ही बघून घ्या जाणार म्हणजे जाणारच अरे हात टेकला बाबा तुझ्या मोर काय तंटा चाललं हाय का
तुझा लेख साऱ्या जगासोबत थंड घालतो ते दिसत नाही वय हे तुमचं तुम्ही बघून घ्या काय गोंधळ घालायचा तो घाला अरे काय भैरू अरे कवा आला कवा गेला काही पत्ताच लागत नाही रे तुझा मेहना तुझ्या नात्यातला ना गोत्यातला तुला कशाला ठाव असायला पाहिजे रे तू बी त्या बाळासारखंच बोलतो रे तुम्ही समजाने काय सवन बोलायचंच नाही ठरवलं आहे का आता बाळूनी काय केलं तुझं काय केलं आता काय कापड काढून जाऊ काय केलं म्हणून तेच राहिलं आता बघायचं अरे बाबा तू गावात नव्हता तर काय गोंधळ घातला बाळ्यानी ठाव आहे का तुला ते समजलंच आता घरला गेलं की अरे थांब ना तू कुठे गेलो होता गंगू ताईक बरं झालं बघ काय येळ आली रे तिच्यावर आता मोर आयुष्य कसं काढायचं तिनं तू नका काळजी करू आम्ही हाय बघाया काय करणार तू चार दिवसाचा पाहुणा भीमा तो जातो कापड शिवाय तालुक्याला माझ्या पच वय झालं आणि बाळूच तर विचारूच नको बाबा तुला म्हटलं ना आम्ही आमचं बघून घेऊ काय मी सांगू का तुला ते बाळू ना त्याला झाड गंगूताई इकडं इकडं गंगूताईला मदत तरी होईन तेवढी तात्या तू तुझं काम बघ आमच्या घरात नग नाक खुपतो राहिलं राहिलं बाबा नाही विचारत पण मी काय म्हणतो आता तू आलाच आहे चार दिवस तर पंचाच्या वाड्यावर ये ना पंचाला भेटून का तो पंच काय राजा आहे वय त्याला भेटायला यायला काही इज्जतच नाही ठेवली भाऊ गावातल्या लोकांनी पंचाची मला बी वाटतं आता जाव का नाही पंचाकडं का द्याव सोडून त्याला बर मी जातो ए थांब ना अरे गंगूताईने खायला बांधून दिलं नाही काही दिलंय ना अरे गे अरे काय गुन्हे आहे रे तू भैरू जातो अरे मी काय सांगितलं ते ध्यानात ठेव रे यो भैरू मोर काम येईन असं वाटतं येताय पाहिजे बाळू माझ्या क्षेत्रात तरी प्राण्यांची हत्या होऊ नये अशी माझी इच्छा होती तरीही अंधश्रद्धेच्या नावाखाली स्वतःच्या स्वार्थासाठी लोक आजही मोक्या प्राण्यांचा बळी घेत आहेत बाळू हे बाळू कवा धर ना हाका मारते हाय म्या असं खुळ्यागत का उभा आहेस समद्यांच्या ठाई एकच आत्मा आहे दिसना माणसा बाळू अरे आम्ही काय बोलतो हाय तू काय बोलतो हायस बोल तुला गावातल्या लोकांसंग नाही जायचं ना बा नग जाऊस या समजा ऐकलं हाय तुझी आता काय भी चुक आहे भैरू भेटलं का गंगूताईला आय कशी आहे काय सांगायचं देखलेलं समजा सांभाळायला लागतंय तास होत काय कामाचे नाही तर दाजी नाही म्हटल्यावर लय सासू रॉस करते तिला मग संग घेऊन यायचं की चार दिवस मी विचारलं तिला पण नाही म्हणली व्हायचं गंगूताईचं आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे यांनी बाला वचन दिलं होतं ना त्यामुळे समद्यांचा सांभाळ करीन म्हणून
हे अनाथ आहे माझ्या. आय मग बाळूला धाडायचं ना तिच्याक. ए बैरू तुझं डोसकं नगत चालू हा. एवढंच वाटत होतं ना तर तू थांबायचं होतस. हे आता आहे याच. तुला काय बोलायला गेलं तर तिसरंच बोलतो तू. अरे पण त्याला ना आवडत तर कशा पाहिजे बोलता तुम्ही. तुलाच कळत नाही हा की कोणाला काय कळत. बर गावात काय घडलंय का? तार येताना बाहेरची लोक एसीवर भेटली. विचारत होती आकोळगाव हेच का. हातात लाठ्या काठ्या होत्या त्यांच्या. पांडुरंगा संकट आहेच गावा. काय झालं? काय नाही जाऊ दे. तुमासनी बेहाय काय झालंय? नाही उभा हाय ना वहीत. ये मंगळू अजून भी दुखत का रे? तात्या कालपासून या पाय वर हाय तर वरच आहे. बघू खाली जातच नाही. गेला का? मला एक समजत नाही. कालपासून इथं हात लावतो एक बरगडीत लागत नाही रे हाताला. हा मधल्या मध्ये भुगा झाला काय कोणा ठाव. एवढं करून सवरून ते बाळू बाजूलाच कसं काय रे? अरे तात्या तीस तर गमत आहे. तो देवाचा काय येणार नाही बाळाच्या पाय धराया. आता मी बी बघतो तो काळ भैरी काय करतो का. नाहीतर मग मी बी त्या बाळाच्याच पाय धरतो. काय काळ भैरी कसं म्हणतो रे त्याच टिटीम टिटीम आणि तात्या तसं नाही रे म्हणतर देव. एक काम चांगलं झालं बघ. काय? आता उद्यापासून गावातला कोणी बी त्या बाळा संघ काम करायचं नाही. अंगाशी आता कस बोलल म्हणजे आपल्याला जे करायचं होत ते झालं का नाही? कस नाही आता मोर काय करायचं त्याचा विचार करू. आता मोर काय करायचं हे मी काळ भैरी विचारतो. तू त्याला जाऊन विचारतो काय समजत. अरे मी पंचाल सरळ सांगतो आता हे करायचं मग ते करायचं त्याच्यानंतर असं असं करायचं समजा ऐकतो ते माझ. तुला काय करायचं आहे ते तू कर. तर मला एक समजत नाही तो बाळ्या बोलला आणि पाटला चवाडा फेटला कसा. बाळे बळू. अरे कुठं फा पडला तू? आम्हाला सोडून कुठं निसाडला? मला तर वाटलं पाटलानं तुला जावई करून घेतला काय. घपरे माझे. ए बाळू तू आमची नुसकान भरपाई करून दे आता. कसली र? कसली म्हणजे? अरे आमची काही चुक नसतानी बी त्या पाटलाच्या माणसाचा उगाच उगाच मार खाल्लाय आम्ही. ए मंगळ्या तुझा काय संबंध? आमच्या संघ तात्या आला होता. अरे मी आम्ही होतो की र माझ. तू नाही दिसला मला. अरे बाबा मी बी आलो होतो भटकत भटकत बोला फुलाची गाठ पडली. मेंढ्या चोरायच्या होत्या ना.
ए मंगळ्या, मेंढ्या चोरायला आलत तू? मेंढ्या चोरायला? अरे मुक्क जनावर असत ते, तिथे जीव असतो आमचा मेंढ्यात. अरे लबाड्या कमी करा जरा. अरे तात्या दुसरी बरगडी आहे ना वरती. गप्पे तू, तू बोल नको. ए अरे चांगलं केलं तर चांगलं होईल, वाईट केलं तर माती होईल, ध्यानात ठेवा. अरे बाळू, अरे तो मंगळ्या आहे, त्याला कधी अक्कल येणार आहे का? तू बोल, तू काय ठरवलं आहेस मोर? अरे म्या बी तेच विचारतो आहे. बाळप्पा, घरातल्यांचा लई हिरमोड झाला असेल ना? तात्या, तू वय मोर, मला जरा बाळप्पाशी बोलायचं आहे. हा बापा जागा आहे का ही? निघ तात्या. चल मग शिकून घेऊ आपण. सांग तरी काय म्हणणं आहे त्यांच? काय सांगू तुला, ते म्हणतात गंगूताईच्या घरी जाऊन राह. अरे मग काय वाईट म्हणते? मला लोकांच्या दारात राहून चाकरी नाही करायची. हाय का लोकांच्या? अरे भन आहे तुझी, उलट म्या तर म्हणतो तू जाया पाहिजे.